नमस्कार, मी अर्चना। निक्स किचन मध्ये आपलं स्वागत। निक्स किचन मध्ये आपण वेगवेगळ्या सूप रेसिपीज पाहत आहोत। आजची आपली रेसिपी आहे मिक्स वेज स्वीट कॉर्न सूप। हिवाळ्यात आवडीने खाल्ली जाणारी आणि अतिशय मोजक्या साहित्यापासून बनणारी ही रेसिपी आहे। तुमच्या वेट लॉस जर्नी मध्ये तसेच गर्भवती माता आणि डायबिटीज मध्ये हे सूप खूप लाभदायक किंवा गुणकारी मानलं जातं। चला तर अशा या हेल्दी रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। आजची आपण मिक्स वेजिटेबल आणि स्वीट कॉर्न सूपची रेसिपी पाहत आहोत। त्यासाठी इथे आपण 1.5 कप स्वीट कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत, जे आपण असे जाडसर वाटून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये काही दाणे हे असेच्या असे शिल्लक राहिलेले आहेत, अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर या सूपसाठी लागणाऱ्या वेजिटेबल्समध्ये इथे आपण घेतलेले आहेत फ्रेंच बीन्स। साधारण 8 ते 10 बीन्स आपण इथे बारीक कापून घेतलेले आहेत। 1 ते 1.5 मिरची आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। 1 इंच आला आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। त्यानंतर साधारण 1 ते 1.5 मीडियम साईजचं गाजर आपण अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेलं आहे। आणि हे सूप डेकोरेट करण्यासाठी इथे मी कांद्याची पात अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर हे सूप बनवण्यासाठी आपल्याला जे इतर साहित्य लागणार आहे त्यामध्ये आपल्याला साधारण 1/4 कप कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लोअर लागणार आहे। 1 टीस्पून विनेगर, चवीनुसार मीठ आणि 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत। तसेच हे सूप बनवण्यासाठी लागणारा एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आपल्याला 1 ते 1.5 लिटर पाण्याचा वापर हे सूप बनवण्याकरता करायचा आहे। हे सूप बनवण्यासाठी आपल्याला फार वेळ लागत नाही। या सूपसाठी लागणाऱ्या व्हेजिटेबल्स आपण अगोदरच कट करून घेतल्या तर अगदी 10 मिनिटांमध्ये हे सूप बनतं। तसेच या सूपमध्ये आपण वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सचा वापर करत असल्या कारणाने याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स किंवा जीवनसत्व मिळतात। आपलं साहित्य पाहून चाललेलं आहे, आता आपण हे सूप बनवायला घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 लिटर पाणी व्यवस्थित गरम करायला ठेवायचं आहे। 1 लिटर पाणी म्हणजे आपल्याला साधारण 2.5 ते 3 ग्लास पाणी हे सूप बनवण्याकरता घ्यायचं आहे। आता गॅस फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला हे पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पाण्यामध्ये बुडबुडे आलेले आहेत म्हणजे पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला जे आपण जाडसर वाटून घेतलेलं कॉर्न आहे ते ऍड करायचं आहे। अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्ही आणलेलं कॉर्न जर पांढरट असेल आणि तुम्हाला सूपला छान असा रंग यावा असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळदीचा वापर करू शकता। हळदीचा या सूपला फक्त रंग येऊ द्यायचा आहे, त्याची चव या सूपला येऊ द्यायची नाही आहे। त्यामुळे अगदी किंचित हळद आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे। कॉर्न ॲड करून झालं की याच्यामध्ये आपल्याला लगेचच आपण बारीक कापून घेतलेली जी हिरवी मिरची आहे ती ॲड करायची आहे आणि ती देखील आपल्याला या मिक्सचरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स ॲड करून झाले की आपल्याला या मिश्रणाला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। मिरची आणि कॉर्न पाण्यामध्ये ऍड केल्यानंतर या मिश्रणाला आपण व्यवस्थित उकळी येऊ दिलेली आहे आणि उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकताय सूपवरती अशा पद्धतीने फेसाळलेला तवंग दिसत आहे। हा जो फेस आहे तो या मिश्रणावरून आपल्याला पळीच्या मदतीने काढून टाकायचा आहे, म्हणजे छान असं क्लिअर सूप आपल्याला मिळेल। आणि त्यानंतरच आपल्याला उरलेले इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये ऍड करायचे आहेत, म्हणजे त्याचा परफेक्ट असा फ्लेवर या सूपला येईल। आता तुम्ही बघू शकता याच्यावरचा फेस काढून टाकल्यानंतर छान असं क्लिअर असं हे मिश्रण दिसत आहे आणि याच्यामध्ये कॉर्नला देखील ट्रान्सपरन्सी यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे कॉर्न शिजायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे 1 इंच बारीक कापलेलं आलं आणि त्याच्याच नंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेलं गाजर ऍड करायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला बारीक चिरून घेतलेली फ्रेंच बीन्स ऍड करायची आहे। हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे हे इन्ग्रेडियंट्स ऍड केल्यानंतर आपल्याला 1-5 मिनिटं या मिश्रणाला व्यवस्थित उकळी काढायची आहे आणि त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये 1/2 टीस्पून मीठ ऍड करायचं आहे। 1-5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय अतिशय छान असं टेक्स्चर आणि ट्रान्सपरन्सी या सूपला आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण उरलेले इन्ग्रेडियंट्स ऍड करूयात। जे आपण कॉर्नस्टार्च घेतलेलं आहे हे आपण एका
बोल मध्ये थोडंस पाणी ऍड करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय छान अशी पेस्ट आपण कॉर्नफ्लोरची बनवून घेतलेली आहे। आता याच्यामध्येच आपल्याला जी आपण काळी मिरी पावडर घेतलेली आहे ती ऍड करायची आहे आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ही व्यवस्थित मिक्स झाली की मग आपल्याला ही स्पूनच्या मदतीने हे सूप व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यायचे आहे। किती छान असा दाटसरपणा लगेचच या सूपला आलेला आहे। आता या सूपमधील स्वीटनेस मीठ आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे 1 टीस्पून व्हिनेगर आणि पुन्हा एकदा या सूपला एक क्विक मिक्स द्यायचा आहे। आपलं मिक्स व्हेजिटेबल कॉर्न सूप बनवून रेडी आहे। आता हे आपण छान पद्धतीने डेकोरेट करून सर्व करूयात। तर अशा पद्धतीने अतिशय हेल्दी टेस्टी असं आपलं मिक्स व्हेजिटेबल स्वीट कॉर्न सूप बनवून रेडी आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मिक्स किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील। त्यासोबतच तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट्सद्वारे विचारा। तर पुन्हा भेटूयात मिक्स किचनमध्ये अशाच नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा।